शासकीय अजित बाबर फाउंडेशन कात्रज पुणे यांच्या वतीने प्रशासनाच्या उदासीन व अडमुठे धोरणाच्या विरुद्ध प्रचंड जन आक्रोश आंदोलन मोर्चा आमदार श्री चेतन तुपे, स्थानिक नगरसेविका अमृता बाबर यांच्या वतीने कात्रज पंपिंग स्टेशनला टाळे ठोकून कात्रज परिसरातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या विरोधात अनेक नागरिकांनी आक्रोश करत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आज गणेश पार्क कात्रज भाजी मंडईपासून सुरू झालेले आंदोलन कात्रज पंपिंग स्टेशन येथे समाप्त झाले. यावेळी आमदार चेतन तुपे यांनी महानगरपालिका कात्रज व हडपसर भागात पाणी वाटपाबाबत दुजाभाव करत व विकासापासून वंचित ठेवले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनाचे संयोजक नमेश बाबर यांनी केले. मधील विविध विकास कामं जी अडथ राहिलेली आहेत त्या संदर्भात आहेत. आज कित्येक वर्ष झालं कात्रज चौकाने मोकळा श्वास घेतलेला नाहीये. 144 जणांचा नाहक बळी या ठिकाणी गेलेला आहे, तरी प्रशासन कधी जाग होणार आहे यासाठी हे आंदोलन आहे. आज जर पेठांमध्ये 24 तास जर पाणी पुरवठा होत असेल आणि आज आमच्या नागरिक 3 पट टॅक्स भरून सुद्धा जर त्यांना वेळेवर पाणी येत नसेल तर त्यासाठी हे आंदोलन आहे. आज जर बाकीच्या प्रभागांच्या तुलनेत जर पाहिलं गेलं तर स्वच्छता बाकीच्या प्रभागांमध्ये दिसते, तर आज कात्रजमध्ये कुठेही स्वच्छता दिसत नाही. मग हे स्वच्छता मोहीम काय करते आणि ही स्वच्छ संस्था नेमकं काय काय काम करते त्यासाठी हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे. आज जर पाहिलं तर राजीव गांधी सर्वोद्यानाच्या समोर अतिक्रमण विभाग आहे आणि त्याच ठिकाणी जर अतिक्रमणाचं प्रमाण वाढत गेलं असेल तर त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या कात्रजकरांना 24 तास पाणी त्या ठिकाणी आम्हाला देणार नाही किंवा वेळोवेळी पाणी देणार नाही तोपर्यंत आम्ही पंपिंग स्टेशनला टाळा ठोकणार आहोत. अनेक समस्या आहेत, त्याच्यासाठी आज अमृता ताई बाबर असतील किंवा नमेश बाबर असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नागरिक आंदोलन करतात. हा उड्डाणपूल झाला पाहिजे या संदर्भातली भूमिका मी विधानसभेत सुद्धा आत्ता 15 दिवसापूर्वी नागपूरच्या अधिवेशनात मांडलेली आहे. परंतु याच्यावरती काही छोट्या ज्या उपाययोजना होत्या दुर्दैवाने मागच्या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. कात्रज कोंडवा रोडच्या बाबतीत जर त्या ठिकाणी जड वाहतूक बंद झाली जी शहरामध्ये येऊ नये असं म्हटलं जातं, 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या कात्रजकरांना मोठा रिलीफ मिळणार आहे. परंतु इतक्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं नाही. आत्ताच मी माहिती जी घेतली त्याच्यामधून नवले ब्रिजपासून तर कात्रजच्या चौकापर्यंतच्या रस्त्याचं वर्क ऑर्डर झालेली आहे, टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, ते काम सुरू होत आहे. पण हे होत असताना इथेही जो चक्राकार विषय आहे तो आणि कात्रजच्या चौकातला उड्डाणपूल आणि कात्रज कोंडवा रोड हे अतिशय महत्त्वाचे आहेत. पण हे वाहतुकीचे व्यस्त झाले, पण हे असताना सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून जे रोजचे विषय व्हायला पाहिजेत त्याच्याबाबतसुद्धा कात्रजकरांना अनेक अडचणींना सामोरं जायला लागतं आहे. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, आम्ही कालच त्या ठिकाणी सन्माननीय नेते अजितदादा यांच्याबरोबर बसलो होतो, नमेश बाबरसुद्धा त्या मिटिंगला होते. त्या ठिकाणी शहराच्या एका भागामध्ये 24 तास पाणी आणि बाकीच्यांना अर्धा ताससुद्धा पाणी नाही अशी दुरावस्था चालणार नाही. एका शहरामध्ये 2 न्याय किंवा 2 प्रकारच्या नागरिकांना वागणुकी या आम्हाला मान्य